पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील पतसंस्थेच्या लॉकरमध्ये वस्तू ठेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून लॉकरमधील 8 तोळे सोने असलेली पिशवी लॉकर बाहेर राहिली. संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या हाती दागिन्यांची ही पिशवी लागल्यानंतर त्याने इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर खात्री पटवून संबंधित ग्राहकास मान्यवरांच्या उपस्थित सोन्याची पिशवी सुपूर्द करण्यात आली. देवी भोरे येथील जगदंबा पतसंस्थेत शिक्षक असलेल्या तुकाराम श्रीपती बेलोटे यांचे लॉकर आहे. वस्तू ठेवण्यासाठी अथवा काढण्यासाठी बेलोटे पतसंस्थेत गेले असता लॉकर उघडून वस्तू ठेवण्याचे व काढण्याचे काम करताना लॉकर मधील 8 तोळे सोने असलेली पिशवी त्यांनी बाहेर काढून ठेवली. सोन्याचे दागिने असलेली पिशवी तशीच बाहेर ठेवून लॉकर बंद करून बेलोटे सर घरी परतले. संस्थेचे कर्मचारी वसंत बाबूराव थोरात हे लॉकर रूम मध्ये गेल्यानंतर त्यांना एक पिशवी आढळून आल्याने त्यांनी लेखाधिकारी रविकांत घोडके व रोखापाल संभाजी मुळे यांना त्याबाबत माहिती दिली. घोडके व मुळे यांनी पिशवीचा अंदाज घेतला असता त्यातील सोने ठेवण्याच्या बॉक्स वरून त्यात सोने असल्याची त्यांची खात्री पटली. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापक यांना त्याबाबत माहिती दिली असता त्यांनी संस्थेत येऊन पिशवीची तपासणी केली असता त्यात 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लॉकर रूम मध्ये बेलोटे सर हेच गेलेले असल्याने त्यांना संस्थेत पाचारण करण्यात आले. त्यांच्या सोन्याच्या पिशवीची ओळख पटवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याबाबत कर्मचारी वसंत थोरात यांच्या प्रामाणिकपणाचा देवी भोयरे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करत सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, देवी भोयरे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.